प्रत्येक व्यक्तीला मोठं व्हायचंय, व्हायचं की नाही? प्रत्येक व्यक्तीला स्टार व्हायचंय, व्हायचं की नाही? प्रत्येक व्यक्तीला चांगली पत्नी, चांगला नवरा, चांगला मुलगा, जे कुठले नाते असतात रिलेशनशिप मध्ये, म्हणजे ऑफिस मधले पण नाते, प्रत्येकाला चांगलं व्हायचंय, प्रत्येकाला बॉस व्हायचंय, लीडर व्हायचंय. असं का होत असेल की काहीच लोक चमकतात, आपला पतंग उडवू शकतात आणि बाकीचे लोक स्ट्रगल करत राहतात त्या पतंगावर, की माझं काम एवढं आहे मी एवढं. ओके. आणि लॉयल राहायचंय एक क्वालिटी, 25 क्वालिटीची ही पण आहे की तुम्ही किती लॉयल आहे, तुम्ही किती ट्रस्ट मध्ये आहे. तर तिकडे चिटिंग करून लपायचं नाही आहे, चुकलं तर समोर पुढे आहे. एनर्जी भरपूर होती, असं एकदम मोटिवेशनल होतं. म्हणजे स्टार्ट जी झाली, ज्या ऍक्टिव्हिटीज होत्या, म्हणजे कंटिन्युएशन असं वाटलं होतं की लंच नंतरचं सेशन आहे, सगळ्यांना झोप येईल, पण भरपूर एनर्जेटिक होते सगळे. पंचिंग कधी होईल यार, धावपळ करून मला लेट मार्क्स कमव, राईट? पंच आणि लंच वर खूप फोकस असतो. ऍब्सोल्युटली. घरचे प्रॉब्लेम, म्हणजे आपले पर्सनल प्रॉब्लेम जे असतात, ते पण आपण घेऊन येतोच की ऑफिसमध्ये. नेटवर्किंग अच्छा नाही था तो कलिग सोबत मैत्री नाही बनू शकायचा, आपल्या बॉसला इन्फ्लुएन्स नाही करू शकायचा, आपल्या ज्युनियर्सला घेऊन टीम नाही बनू शकायचा. तो महेश का पतंग उडेगा? उसका पतंग नाही उडेगा. तो बिचारा खूप चांगला होता, ओके, ट्रस्टवर्दी होता, लॉयल होता, हार्डवर्किंग होता, त्याच्यामध्ये सगळं चांगलं होतं. पण त्याच्यामध्ये त्या छोटासा त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये एक छोटा फ्लॉ होता, आणि तो फ्लॉ असा होता की राग आल्यानंतर त्याला काही समजायचं तो काय करतोय. तो कोणाला काही बोलू शकायचा रागामध्ये, आणि तो रागामध्ये इतकं काही बोलून जायचा की त्यानंतर त्याला पश्चाताप व्हायचा. तुमच्या पेशंट सोबत संबंध कसे आहेत, तुमच्या कलीग सोबत संबंध कसे आहेत, तुमचे आणि तुमच्या बॉसचे संबंध कसे आहेत, तुमच्या वेंडर्सचे संबंध काय, ह्याच्या बाहेर काहीच नाही आहे. एक काय असतं, तुमच्या वरचे लोक जे बॉसेस आहेत, तुमच्या खालचे लोक जे तुमचे ज्युनियर्स आहेत, तुमच्या सोबतचे जे कलीग्स आहेत, तुमचे कस्टमर जे बाहेरचे आहेत, तुमचे पेशंट्स आहेत, आणि वेंडर्स असतील की ह्या हॉस्पिटलसाठी काही लागलं, फॅन बिन दुरुस्त करायला कोणी आलं, तो आपला वेंडर आहे. इसके बाहेर कुछ है, ऑफिस को आते हो, घर से झगडा करके आते हो, बस नेत असाल तर ती बस सुटते का माझी, आल्यानंतर म्हणलं पंच, कस्टमर कंप्लेन, फॅमिली, कस्टमरच्या तर फॅमिलीज कशा असतात तुम्हाला माहिती आहे, त्यांचे वेगळेच अजून सगळे प्रॉब्लेम, बॉसेसचे प्रॉब्लेम, ऑफिसमधलं पॉलिटिक्स, पार्शियालिटी, पगार वाढत नाही ते टेन्शन, EMI चे SMS चालू असतात, EMI आलाय, तर असे अनेक प्रकारचे विविध प्रकारचे हे प्रॉब्लेम्स जेव्हा तुमच्या लाईफमध्ये येत असतात, व्हेरी गुड, म्हणजे टीमला मोटिवेट करणं ही खूप इम्पॉर्टंट कला आहे. जशी अग्नी, वायू, जल हे तिने एकत्र ज्यावेळेस येतात. सर थँक्यू, म्हणजे आम्ही तर एकदम तुम्हाला सगळे फॉलो करू, म्हणजे काल मी बघितले तुमचे इंस्टाला किंवा युट्यूबला व्हिडिओज.